अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। फत्तेपूर ग्रामपंचायतीतील सन 2009 या वर्षात निवडून आलेल्या सदस्यांनी ठराव करत ग्रामपंचायतीची लाखो रुपये किमतीची जागा अगदी किरकोळ भावात जवळच्या नातेवाईकांना दिला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता। तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। तर आज कमी किमतीत घेतलेल्या या जागेवर बांधकाम सुरू होत असल्याची माहिती मिळताच फत्तेपूर ग्रामस्थांनी तेथे धाव घेत हे बांधकाम बंद पाडले आणि ग्रामविस्तार अधिकारी यांना या जागेवर बांधकामाची परवानगी दिली कोणी असा जाब विचारत या जागेसाठी विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी केली आहे। तर सरपंच पुष्पा शेजुळे यांनी लवकरच ग्रामसभा घेण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे। जी आम्ही जेव्हा ग्रामपंचायत यामध्ये भाऊसाहेबांना विचारणा करायला गेलो असता त्यांना या कार्या जे कॉम्प्लेक्स जे बांधायचं आहे त्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही, त्यांनी असं आम्हाला सांगितलं। तरी हे बांधकाम आज आम्ही सर्व आमचे मित्र पंकज भाऊ, मी, रमेश तेली, शिवाप्पा, आमचे काकाश्री, त्यांचे चिरंजीव रितेशाप्पा गोडंबे, आम्ही तिघं चौघांनी या ठिकाणी आज या कामाला बंदी आणली आहे। आज ते बंद केलं यासाठी पूर्ण गावाने आज आम्हाला फुल असं सपोर्ट केला आहे। खूप मोठं सहकार्य आज गावकऱ्यांचं होतं आणि हे काम आज बंद पडलं आहे। भविष्यात हे काम असंच चाललं तर मला असं वाटतं की गावकरी या ठिकाणी विरोध करतील आणि याचा उद्रेक निर्माण होणारच आहे। गेल्या 7 ते 8 वर्षापासून या जागेचा 17 जागेचा घोळ फत्तेपूरमध्ये नदी पात्रात चालू आहे। तरी या जागेसाठी मागील पंचवार्षिकमध्ये माझी पत्नी निवडून आली असताना या त्यांच्या माझी पत्नी नामे सीमा चोपडे यांच्या नावाने कॅबेट दाखल केली होती। तरी काही गावकऱ्यांचा 75-80% गावकऱ्यांचा या जागेला विरोध आहे आणि बाकीचे ठराव केलेला आहे ग्रामसभेमध्ये। आणि या जागेचा असा घोळ झालेला आहे की मागचे 3 बॉडीमध्ये यांनी या लोकांना संपूर्ण प्रतिवासियांची दिशाभूल केलेली आहे। अंधारात त्याने या ठराव करून फक्त पावत्या फाडून घेतल्या आहे 50-50 हजारांच्या, परंतु त्यांचा कुठेही भरणा केलेला नाही, कोणती कागदोपत्री ते रिसर जे गावामध्ये माहिती नाही, तर त्या गावकऱ्यांचा पूर्ण याचा विरोध आहे। आणि आज गावकऱ्यांनी आमच्यासोबत पाठिंबा देऊन आज ते हाडून पाडलेलं आहे इथून। तरी मी गावकऱ्यांच्या वतीनं मी गावकऱ्यांचे आभार मानतो, त्यांना आम्हाला सर्वांनी पाठिंबा दिला आणि हा गावात जा चाललेला हा खेळ तो आज थांबवलेला आहे। तरी जर भविष्यात जर का असाच प्रकार पुन्हा पत्तेमध्ये होईल तर गावकरी त्यांना मान्य करणार नाही आणि त्याला हनुमान पाडतील हे मी त्यांना ग्वाही देतो। नमस्कार, आपण आलो फत्तेपूर ग्रामपंचायतीचा। आज जे नदीपात्रामध्ये बांधकाम सुरू होतं त्याविषयी आपण यांच्याकडून विस्तार अधिकारी आहेत, आपले व्हिडिओ आहेत सुरेश पाटील म्हणून, आपण त्यांच्याकडे माहिती विचारली असतात ते प्रसार माध्यमांसमोर ही माहिती द्यायला तयार नाही आहे। ते सांगतायत की वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुम्ही बोलानंतर आम्ही ही माहिती समोरच्यांना देऊ, पण विस्तार अधिकाऱ्यांना आपण दूरध्वनीवरील संपर्क साधला असतात ते उपलब्ध नसल्यामुळं आज इथं व्हिडिओ साहेब इथं उपस्थित असताना हा एवढा मोठा घोळ या ग्रामपंचायतचा झालेला आहे
हिच्यात काही काळाबेरा आहे का असं लोकांच्या मनात शंका येत आहे. त्यामुळे आपण त्यांना काही प्रश्न विचारले पण त्या प्रश्नांना ते सामोरे जायला तयार नाही. त्यामुळे लोकांच्या मनात याविषयी संक्रम निर्माण झालेला आहे. याची माहिती आपण पूर्ण घेऊया. मी रमेश शेळी जेबीएन महाराष्ट्रासाठी फतेपूर. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जेबीएन न्यूज ॲप डाउनलोड करून जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.